ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक बोरगावच्या वर्गमित्रांनी जपली सामाजिक बांधिलकी स्नेहसंमेलनाचं औचित्य साधून शाळेला दिलं गेट भेट की भोजन मौज मजा डीजे यासह विविध गोष्टींवर अपाट पैसे खर्च करत असताना दिसतं या सर्व गोष्टींना फाटा देत बोरगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकलेले वर्गमित्रांनी तब्बल बावीस वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेह व कृतज्ञता सोहळा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि हा कार्यक्रम एक सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा या उद्देशाने बोरगाव येथील सरकारी शाळेसाठी गेटची निर्मिती करून शाळेला भेट देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला स्वागत शिवाजी भोरे यांनी केले तर प्रास्ताविक शिवानंद राजमाने यांनी केले एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक या सालातील वर्गमित्रांनी आपला स्नेह करण्याचे ठरवून शनिवार दिनांक सात मे रोजी येथील के एस पाटील माध्यमिक शाळेत स्नेहसंमेलन साजरे केले वर्गमित्रांनी स्नेहसंमेलनासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत सर्वांकडे वर्गणी घेऊन मिळवलेल्या वर्गणीतून एक सामाजिक उपक्रम हाती घ्यावा या उद्देशाने येथील सरकारी शाळेला सुमारे पन्नास हजार खर्च करण्यात आले आहेत या ठिकाणी कन्नड मराठी व उर्दू या तीन शाळा आहेत या शाळेला संरक्षक भिंत आहे पण त्याला गेट नव्हते यामुळे या ठिकाणी या शाळेची मोडतोड करणे असे अनेक गैरप्रकार घडत होते याची दखल घेऊन या गेटची निर्मिती केली गेली उपस्थित महिला शिक्षिका यांच्या हस्ते प्रारंभी पूजन करण्यात आलं तर श्रीफळ माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व शिक्षणप्रेमी मारुती निकम एस एल लमानी रामचंद्र पवार नवाज कापसे सचिन कुरळे यांच्या हस्ते वाढवण्यात आला तर व्ही ए आडके यांच्या हस्ते फित कापून गेटचे लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी वर्गांनी देवाणघेवाण घेऊन सर्वच वर्गमित्रांनी शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला या प्रसंगी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष रमेश वास्कर सविता चौगले माजी मुख्याध्यापक एस बी पाटील एम आर कांबळे एस एल लमानी आर ए इंगळे अशोक सुतार गीता माने व्ही व्ही नाईक भारती महाजन आर एस कोळी आर डी नेजे वनिता चौगला लीला शेटके के बी जमादार मराठी शाळेचे मुख्याध्यापक आर एम पकाले कन्नड शाळेचे मुख्याध्यापिका एस एस देशमुख अर्चना भादुले यांच्यासह सर्व शाळा समिती सदस्य सर्व शिक्षक आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते आभार मोहन पाटील यांनी मानले महानकर न्यूजसाठी बोरगावहून संदीप इंगळे